बातमीपत्रात आपलं स्वागत। खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केलं होतं। राज्य सरकारनं आज या उपोषणाची दखल घेत खासदार संभाजीराजे छत्रपतींनी मांडलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीबद्दल लेखी आश्वासन दिलं। या आश्वासनानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषण मागे घेतलं। यानंतर कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात साखर आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी छत्रपती शाहू महाराज यांनी आज मराठा समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असल्याचं सांगितलं। मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची राज्य सरकारनं अंमलबजावणी करावी या मागणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी 26 फेब्रुवारीपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केलं होतं। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाजानं दसरा चौकात साखळी उपोषण सुरू केलं होतं। आज सकाळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची प्रकृती खालावल्याचं वैद्यकीय तपासणीतून निष्पन्न झालं। खासदार संभाजीराजेंनी यावर औषध न घेण्याचा निर्णय घेतला। खासदार संभाजीराजेंची प्रकृती खालावल्यामुळे राज्यभरातून त्यांना पाठिंबा वाढू लागल्यानं सरकारवरचा दबाव वाढत गेला। अखेर दुपारपासून सरकारनं खासदार संभाजीराजेंच्या उपोषणाची दखल घेत हालचाली सुरू केल्या। दुपारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली। त्यानंतर नामदार दिलीप वळसे पाटील, नामदार अमित देशमुख, नामदार एकनाथ शिंदे, खासदार राहुल शेवाळे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी आझाद मैदानात जाऊन खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याशी चर्चा केली। यावेळी त्यांनी खासदार संभाजीराजेंनी मागण्यांच्या अंमलबजावणीबाबत आग्रह धरल्यानुसार सरकारनं कालबद्धरित्या मागण्यांची पूर्तता करण्याचं निश्चित केलं असल्याचं लेखी आश्वासन दिलं। या आश्वासनानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी लहान मुलाच्या हस्ते सरबत घेत उपोषण मागं घेतलं। खासदार संभाजीराजे यांच्याबरोबरच युवराज्ञी संयोगिता राजे यांनी अन्नत्याग केला होता। त्यांनी खासदार संभाजीराजेंच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण सोडलं। दुपारपासून सरकार आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यामध्ये होत असलेल्या चर्चाकडे कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचंही लक्ष होतं। अखेर सरकारनं मागण्यांच्या अंमलबजावणीचं लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागं घेण्यात आलं आणि कोल्हापुरात मराठा समाज बांधवांनी जल्लोष केला। यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी खासदार संभाजीराजेंच्या उपोषणाला पाठिंबा देणाऱ्या सर्व घटकांचे आभार मानत आजचा दिवस मराठा समाजाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असल्याचं सांगितलं। आजचा हा दिवस 28 फेब्रुवारी हा आपल्या सर्व बहुजन समाजाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आणि आनंदाचा ठरला आहे आणि आज महाराष्ट्र शासनाने संभाजीराजांच्या उपोषणाला लक्ष देऊन त्यांच्या आणि त्यांच्याकडे काय काही मागण्या ज्या केल्या होत्या त्या बऱ्याचशा मागण्या मंजूर झाल्या असतील असं वाटतंय आणि एकत्रित आपल्या सर्व समाजांसाठी हा दिवस महत्त्वाचा उपयोग ठरणार आहे। दसरा चौकात साखर पेढ्यांचं वाटप करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला।